यानंतर आता पुण्यातनं पावसासंदर्भातली एक माहिती समोर येते पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्यात गट तर अप्पर ओटा या ठिकाणी झाड पडल्यामुळे एकाला आपला जीव सुद्धा गमवावा लागला तर लोहगाव कलवड या ठिकाणी ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे काही लोक अडकून सुद्धा पडले होते तर या अडकलेल्या तिघांची एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केली आहे आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलेलं आहे आणि या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांनी सुटका करताना शर्थीचे प्रयत्न केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय पुण्यातल्या अप्पर ओटामध्ये झाड पडून एकाचा मृत्यू झालाय तर एका ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचलं होतं त्यामुळे काही जण अडकले होते एनडीआरएफच्या साह्यानं त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे मोठी कसरत या ठिकाणी बचाव कार्य करतांना एनडीआरएफच्या जवानांना आल्याचं आपण पाहतोय पुण्यामध्ये तुफान पाऊस पडतो आहे तर हा पहिलाच पाऊस आहे आणि या पहिल्याच पावसामध्ये असे हाल सध्या पुणेकरांचे होत आहेत प्रचंड पाणी साचलेलं आहे रस्त्यांवर अक्षरशः नद्यांचं स्वरूप रस्त्यांना प्राप्त झालेलं आहे अनेकांच्या तर घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत आणि या सगळ्याचा परिणाम पुणेकरांच्या जनजीवनावर होतोय आणि जनजीवनसुद्धा अनेकांचं यामुळे विस्कळीत झालेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून तर पुण्यामध्ये उकाडा जाणवत होता आणि अचानक आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान पुण्यामध्ये झालेलं आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे असे लोक अडकून पडले होते आणि अखेर एनडीआरएफच्या जवानांकडून त्यांची सुटका झाली आहे